सध्या वातावरण पुण्यातल्या निवडणुकीचं आहे आणि पुणे आपली सांस्कृतिक राजधानी आहे त्यामुळे आहे पुण्यामध्ये एक सर्वात मोठा आरोप झाला मधल्या काळामध्ये आणि कसब्याची निवडणूक आणि कसब्यामध्ये ब्राह्मण मतदार नाराज आहे अशा स्वरूपाचं जे एक चित्र तयार झालं कसं बघता तुम्ही त्याच्याकडे बघा असं आहे की काही लोक असू शकतात नाराज मी असं म्हणत नाही कारण आता वर्षानुवर्ष तिथे एक ब्राह्मण आमदार भारतीय जनता पक्षाने दिला बापट साहेब दिले त्यानंतर ताईदना दिलं तर काही लोकांना आवडू शकतं पण सरसकट ब्राह्मण समाज नाराज आहे असं म्हणणं हे ओव्हर स्टेटमेंट आहे कारण ब्राह्मण समाज काही इतक्या संकुचित विचारांचा नाही आहे कुठल्याही समाजाला आठवू शकतं आमचं रिप्रेझेंटेशन कमी होतं पण त्याच वेळी जे लोक हे सातत्याने सांगतायत त्यांनी कधी विचार केला का ब्राह्मण समाजाचा आजही पुण्यामध्ये भाजपचे दोन खासदार आहेत आणि दोन्ही ब्राह्मण आहेत गिरीश बापट आहेत आणि जावडेकर साहेब आहेत दोन्ही ब्राह्मण आहेत बा यापूर्वीही ब्राह्मण समाजाला पुण्यामध्ये रिप्रेझेंटेशन हे भारतीय जनता पक्षाने दिलं त्या ठिकाणी आमच्याकरता जात हा विषयच नाही आहे ब्राह्मण आहे म्हणून दिलं किंवा ब्राह्मण नाही आहे म्हणून दिला असा विषय नाही आहे शेवटी मुक्ता निधनानंतर ज्यावेळेस सीट कोणाला द्यावी तर साधारणपणे त्यांच्या घरी त्यांचा मुलगा होता पण तो तुलनेनं लहान आहे राजकारणात नवीन आहे त्याला उद्याच्या काळामध्ये राजकारणात त्याला इंटरेस्ट आहे त्याला नगरसेवक होता येईल किंवा पुढे जाता येईल ते वातावरण निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मग जो काही आमचे तिथले तीन चार प्रमुख कार्यकर्ते होते त्यापैकी एका कार्यकर्त्यालाच आम्ही ही उमेदवारी दिली आहे त्यामुळे कुठेतरी ब्राह्मण समाजाला डावललाय हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला जो अतिशय चुकीचा आहे आणि मला असं वाटतं की मुळातच या निवडणुकीमध्ये जातीवाद आणण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आणि परवा त्याचा कहर झाला तुम्ही देखील दाखवली बातमी सगळ्यांनीच दाखवली की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एक त्यांचा नेता हा ज्यावेळेस असं म्हणतो की मोदींना हरवायला आणि आर एस एसला हरवायला जगभरातले मुसलमान आणा मेलेल्या मुसलमानालाही मतदानाला आणा <laughs> मग सवाल कोणीतरी हा विचारेल हिंदू मेले आहेत का जर असं तुम्ही <laughs> पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मग हिंदूंनी चुप बसायचं हिंदूंनी त्याच्यावर रिएक्शन द्यायची नाही आम्ही जातीवाद करत नाही आम्ही कुठेही हे म्हटलेलं नाही पण अशा प्रकारे जर एखादा पक्ष केवळ त्या ठिकाणी एक तीस पस्तीस हजार मुस्लिम मतदार आहे आणि त्या मतदारांची मदत घेऊन जिंकून यायचं म्हणून त्यांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करत असेल तर उद्या काउंटर पोलरायझेशन झालं तर आणि याची एक साहजिक चिड हिंदू समाजामध्ये निर्माण होणारच आहे ती झालेलीच आहे की अशा प्रकारे मोदींना हरवण्याकरता म्हणजे कालपर्यंत तुम्ही सांगत होता की पोटनिवडणूक आहे कालपर्यंत तुम्ही सांगत होता की धनगेकर आणि निवडणूक आहे आणि आज तुम्ही सांगताय की मोदींना हरवण्याकरता निवडणूक लढायची आहे मोदींना हरवण्याकरता कबरामधनं पण आम्ही लोक आणू मला असं वाटतं की ही जी मानसिकता आमचा आमचा जो विरोध आहे ना तो व्यक्तीला या मानसिकतेला विरोध आहे आणि मानसिकता खपवून घेतली जाणार नाही आम्ही याचा मुकाबला करू बघा इलेक्शन काही मोठी गोष्ट नसते आम्ही जिंकू आणि एखादं इलेक्शन जिंकलो हारलो यांनी कधीच फरक पडत नाही पण ही मानसिकता संपली पाहिजे या देशामध्ये लांगूल चालन करून जे काही निवडणूक जिंकण्याची मानसिकता तयार झाली ती संपवली पाहिजे पण पवार साहेब थेटपणे समर्थन करत म्हणजे आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं चुकीचं काय आहे जर नागरिक किंवा मतदार हा कोणत्या बाहेरच्या प्रांतात असेल देशात असेल तर त्याला आणायला काय चुकीचं आहे आणि जर असा कोणी नेता म्हणत असेल तर त्यात काय चुकलं आणि मुळात कसब्यामध्ये भाजप अडचणीत आली आहे म्हणून असा प्रचार केला जातोय जातीवाद आणि धार्मिक ते तयार केली जाते असा उलट आरोप तुमच्यावर होतोय माझा सवाल आहे मग त्यांच्या जो नेता आहे त्यांनी असं का म्हटलं नाही की जगभरात जेवढे आपले मतदार असतील त्यांना आणा बरोबर त्यांनी असं का म्हटलं जगभरात जेवढे मुसलमान असतील त्यांना आणा कबरातन नाही मुसलमानाला आणा असं का म्हटलं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की जेवढं आपला एकही मतदार सोड बरोबर आहे एकही मतदार सोडू नका जगात कुठे असेल तर आणा अगदी मेलेलाही आणा <laughs> असं नाही म्हटलं मुसलमान आणा म्हटलं आम्ही असं म्हणायचं का की आता त्याच्या विरुद्ध हिंदूंना आणा असं म्हणायचं ते चालेल आम्ही जातीवादी आम्ही ज्या क्षणी असं म्हणू की नाही नाही आता हिंदूंनी मतदान केलं पाहिजे आम्ही जातीवादी आणि हे रोज तोंड भरून त्या ठिकाणी सांगणारे हे मोठे त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष हा दुटप्पीपणा आहे मी तुम्हाला सांगतो दुटप्पीपणा हे योग्य नाही आहे आणि निश्चित याचे रिॲक्शन लोकांमध्ये येणार आहे नक्की येणार आहे